जग बंधू आणि भगिनींचं आज अत्यंत सुट्टीचा दिवस असताना देखील तातडीनं आपल्याला या ठिकाणी बोलवण्यात आलं आणि त्याबद्दल आपण येऊन आम्हाला आमच्या विनंतीला मान दिला त्याबद्दल धन्यवाद. एकंदरच अत्यंत गंभीर अशा विषयावरती आज आम्ही आपल्याशी संवाद साधू इच्छित होतो आणि ज्या पद्धतीचं वातावरण महाराष्ट्रामध्ये जाणीवपूर्वक निर्माण केलं जात आहे हे वातावरण देश पातळीवरती जिथे जिथे विरोधी पक्षांची सरकार आहेत तिथे निर्माण केलं जातं ही अशी पार्श्वभूमी आहे. आणि म्हणूनच या संपूर्ण प्रकाराच्या पार्श्वभूमीकडे मी आपल्या माध्यमातून जनतेचं लक्ष वेधू इच्छितो. या देशात विरोधी पक्षांची सरकार टिकून दिली जात नाहीत आणि त्याकरता कोणत्याही पातळीवरती जाण्याची मोदी सरकारची आणि भारतीय जनता पक्षाची तयारी असते हे वेळोवेळी आपण पाहिलेलं आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मध्य प्रदेशचं काँग्रेसचं सरकार पाडण्याकरता ज्या पद्धतीचे प्रयत्न झाले, राजस्थानमध्ये काँग्रेसचं गेहलोत सरकार पाडण्याकरता कशा तऱ्हेचे प्रयत्न झाले ते आपण पाहिलेलं आहे. त्यामुळे साम दाम दंड भेद वापरून कोणत्याही परिस्थितीत येन केन प्रकारेण सत्ता परिवर्तन करायचं, सत्ता बळकवायची, जनतेनं पाठिंबा दिला नसेल तर तो पाठिंबा अशा गैरमार्गाने मिळवायचा भारतीय जनता पक्षाचा सातत्यानं प्रयत्न असतो आणि याकरता केंद्रीय यंत्रणांचा दुरुपयोग केला जातोय हे वेळोवेळी दिसतंय. आणि महाराष्ट्र गेल्या वर्षभर महाराष्ट्र विकास आघाडी सरकार ज्या पद्धतीचे अत्याचार केंद्र सरकारकडनं सहन करतंय वेळोवेळी अशी परिस्थिती जी निर्माण झालेली आहे ही आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. सुशांत सिंग राजपूतच्या प्रकरणामध्ये तीन तीन राष्ट्रीय तपास यंत्रणांना आणलं गेलं, मुंबई पोलिसांची बदनामी केली गेली, ही पार्श्वभूमी आपल्याला विसरता येण्यासारखी. आणि एकंदरच ह्या सगळ्या यंत्रणांचा राजकीय अजेंड्यासाठी वापर केला जातो यात कोणत्याही तऱ्हेची शंका नाही. गोदी मीडिया नावाचा जो प्रकार या कालावधीमध्ये तयार झालेला आहे, आज दिवसभरावर मी बातम्या कालपासून पाहतोय की एका अधिकाऱ्याने पत्र लिहिलं त्यानंतर न्यायदानाची पूर्ण प्रक्रिया पूर्ण पारच पाडून टाकली सगळ्या माध्यमात. कुठल्याही तऱ्हेचं तथ्य काय आहे याचं जाणून घेण्याचा प्रयत्न देखील केला जात नाही आणि महाराष्ट्र विकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचा पूर्ण डाव जो भारतीय जनता पक्षाचा आहे त्याच्या अजेंड्यावरती अशा तऱ्हेचा मीडियामधला एक भाग चालतोय ही वस्तुस्थिती आहे. आणि मोठं षडयंत्र तयार करणं, कुबाड रचणं ही क्षमता पूर्णपणे भारतीय जनता पक्षाची या अगोदरी दिसून आली. प्रशासकीय यंत्रणांवरती आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांवरती कशा तऱ्हेनं केंद्रीय यंत्रणाचा दबाव आहे हेही आपण पाहिलेलं आहे. युपीएच्या सरकारमध्ये ज्या पद्धतीचे विनोद राय सारख्या प्रवृत्ती होत्या आणि आघाडी सरकार महाराष्ट्रामध्ये असताना सत्यपाल सिंग कशा तऱ्हेनं नंतर जाऊन भाजपला सामील झाले हे आपण पाहिलेलं आहे. ही पार्श्वभूमी आपल्याला विसरता कामा नये. आणि म्हणूनच हे जे वातावरण तयार केलं जात आहे की या महाराष्ट्रामधली कायदे सुव्यवस्था पूर्णपणे बिघडलेली आहे ते भारतीय जनता पक्षाच्या षडयंत्राचा एक भाग आहे. आणि एका प्रशासकीय अधिकाऱ्यानं पत्र लिहिलं आणि त्याचा ज्या पद्धतीनं अवलंबन केला जातोय, या देशामध्ये प्रशासकीय अधिकाऱ्यांनी पत्र लिहून आपल्या मनातली खदखद असेल किंवा त्यांनी चुकीच्या पद्धतीनं आरोप करणं असेल हे पहिल्यांदा झालंय का? गुजरात आपण विसरलो का? गुजरात मॉडेल, गुजरातमध्ये 2012 साली डीजी बंजारा यांनी गुजरातचे त्यावेळेचे पोलीस प्रमुख त्यांनी पत्र लिहून जे आरोप केले होते तत्कालीन गृहमंत्री अमित शहा यांच्यावरती ते विसरता कामा नाहीत. आणि त्यांचे जे शब्द आहेत ते तर आणि त्यांनी केलेले आरोप ही याही पेक्षा मोठ्या प्रमाणामध्ये भयंकर आहेत जे आता आपल्याला समोर दिसत आहेत. त्यांनी असं म्हटलं होतं की आय हॅव बीन ऑब्झर्विंग राईट फ्रॉम द इयर 2002 दॅट श्री अमितभाई शहा ऍज अ एमओएस होम हॅड बीन कम्प्लिटली मिसमॅनेजिंग अ सेन्सिटिव्ह डिपार्टमेंट लाईक पोलीस. हे शब्द आहेत डीजी बंजारा यांचे. त्यावेळेला अमित शहा यांनी राजीनामा दिला होता का? आणि त्यानंतर ते इतपत म्हणतात की दॅट इन टर्न
destroyed the command and control mechanism of Gujarat Police, which is considered to be soul of any uninformed organization anywhere in the world. त्यांनी पुढे असं म्हटलं की सो मच सो दॅट एमओएस होम हिमसेल्फ फेल इन टू द ग्रेव्ह विच ही यूज टू डिग फॉर अदर्स. आता याच्यामध्ये मराठी भाषांतर करून सांगतो की त्यांनी 2002 पासून डीजी बंजारा म्हणाले 2002 पासून ज्या पद्धतीनं पोलीस डिपार्टमेंट तत्कालीन गुजरातचे गृह राज्यमंत्री अमित शाह हे ज्या पद्धतीनं त्याचा दुरुपयोग करतायत चुकीच्या मार्गाने वापरत आहेत ते मी स्वतः पाहतो आहे. आणि त्यांनी असं म्हटलं की गृह राज्यमंत्रींनी स्वतः ज्या जो खड्डा खणला त्यामध्ये ते पडलेले आहेत हे पत्र कोणाचं आहे तर ते तत्कालीन पोलीस प्रमुख गुजरातचे डीजी बंजारा यांचं. आता हे 2012 साली लिहिलेलं जे पत्र आहे त्यानंतर अमित शाह यांनी राजीनामा दिला होता का आणि नंतर ते रिटायर होऊन 6 वर्षानंतर डीजी बंजारांना पुन्हा गुजरातच्या पोलीस सेवेमध्ये घेतलं गेलं मग ज्या व्यक्तीनं तत्कालीन सरकारवरती गुजरात सरकारवरती आरोप केले होते अमित भाई शाहांवरती आरोप केले होते आम्ही त्याच्या तथ्यात जाणार नाही काय योग्य आयोग पण ज्या व्यक्तीने आरोप केले त्याला परत घेताना ते आरोप ते त्यांनी केले होते ते सत्य नव्हते का गुजरात सरकारनं त्याच्यावर कॅम्प केलं नाही का. तशाच तऱ्हेचे आरोप तत्कालीन पोलीस अधिकारी संजीव भट यांनी तत्कालीन गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र भाई मोदींवर देखील केले आहे. त्यावेळेला नरेंद्र मोदीजींनी राजीनामा दिला होता का. त्यामुळे हे ज्या पद्धतीने लेटर बॉम्ब सांगितलं जात आहे तुम्ही त्यावेळेला राजीनामा दिला होता का ह्याचं उत्तर तुम्ही द्या आज तुम्ही मागत असताना. दुसरीकडे तिथं तर गुजरातमध्ये तर याहीपेक्षा वाईट परिस्थिती इतकी मोठ्या प्रमाणामध्ये झाली होती की एक एटीएस अँटी टेररिस्ट स्क्वॉड एका मुलीच्या मागे लागलं होतं त्याची चौकशी देखील केली जात नाही ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणूनच आज ज्या पद्धतीचे आरोप केले जात आहेत ते बेजबाबदारपणे केले जात आहेत. भारतीय जनता पक्षाचे दोन मापदंड आहेत स्वतःकरता एक आणि दुसऱ्याकरता वेगळा. त्यामुळे अत्यंत बेजबाबदार पद्धतीनं विरोधी पक्ष काम करतात. आता या पत्र लिहिणाऱ्यांची पार्श्वभूमी आपण तपासली पाहिजे कशा मानसिकतेमध्ये भिजते आहे ज्या आरोपाला ज्या पद्धतीनं माध्यमांमधन फार महत्व दिलं जात आहे. तुम्ही लक्षात घ्या की या व्यक्ती आरोपाच्या कटघरीमध्ये आहे त्यांचा अत्यंत एक जवळचा सहकार्यावरती एनआयएनं त्या ठिकाणी अटकेची कारवाई केलेली आहे. त्यामुळे केंद्रीय यंत्रणांचा दबाव नसेल असं सांगता येत नाही. आणि दुसरीकडे ज्या पद्धतीची कारवाई त्यांच्यावरती झाली बदलीची कारवाई झाली त्यानंतर ते अशा तऱ्हेचं पत्र लिहितात. आता त्यामुळे ही मानसिकता आपल्याला निश्चितपणे तपासण्याची आवश्यकता आहे. दुसरीकडे या पत्रातलं मजकूर काय म्हणतोय त्याच्यावरही लक्ष दिलं पाहिजे. म्हणजे माध्यमांनी तर्क काढून न्यायव्यवस्थेचा निकाल देण्या अगोदर याच्या मागे काय मानसिकता असू शकते काय लिहिलेलं आहे तथ्य आहे का. आता तुम्ही सांगा डान्स बार मधून पैसे गोळा करण्याचा आरोप ज्या पद्धतीने केला गेलेला आहे गेले वर्षभर तर डान्स बार बंदच होते कोविडमुळे. दुसरीकडे एखादा व्यक्ती कोणी असेल जर एक आरोप सत्य असेल तर वर्षभरापूर्वी बोलला असता 25 तारखेला अँटेलियाची घटना झाल्यानंतर एखाद्याची बुद्धी भ्रष्ट झालाय का अशा तऱ्हेनं त्या ठिकाणी चर्चा करण्याची ज्याच्यावर आरोप आहे त्याच्याबरोबर चर्चा केली जाते. दुसरीकडे असं म्हटलं गेलं की सचिन वाझे हे फेब्रुवारी महिन्यात गृहमंत्र्यांना भेटले. आपल्याला माहिती असेल मी स्वतः इथं ज्या वेळेला फेब्रुवारी महिन्यामध्ये 2-2 आपल्या समोर झूम मधनं मीटिंग केलेल्या ऑनलाईन मीटिंग का करावी लागल्या कारण कोरोना झाला होता हॉस्पिटलमध्ये होते गृहमंत्री. त्यामुळे हा विषय निश्चितपणे प्रश्नचिन्ह उपस्थित करणार आहे. दुसरा फेब्रुवारी महिन्यामध्ये तुम्हाला माहिती होती ना ही असं जर तुम्ही म्हणत असाल की वाझे भेटले तुम्हाला स्वतः सांगितलं त्यांनी तुम्ही का समोर आणलं नाही लोकांच्या जनतेच्या समोर का आणलं नाही मुख्यमंत्र्यांना पत्र का लिहिलं नाही कारवाई का केली नाही. तुम्ही पोलीस कमिशनर आहात तुमच्याकडनं अपेक्षा आहे की कायदा सुव्यवस्थेचं पालन करावं चुकीच्या गोष्टींच्या मागे उभं राहू नये मग तुम्ही का केलं नाही याचंही उत्तर आपल्याला यामधनं मिळत नाही. दुसरीकडे
जी माहिती 16 तारखेच्या त्या एसएमएस द्वारे सांगितली जाते त्यामध्ये एक शब्द वापरला गेलेला आहे अर्जंट प्लीज या मध्ये जी अर्जन्सी आहे ती कशासाठी आहे एवढे दिवस फेब्रुवारी महिन्यापासून हे चाललेलं आहे तुम्ही त्यांच्याकडून माहिती त्यांना बोलवून घेऊ शकला असता तुमच्यावरती कारवाई होणार आहे हे तुम्हाला माहिती होतं म्हणून अशा पद्धतीनं एसएमएस मधून ते प्रूफ गोळा करण्याचं काम होतं ही मानसिकता असू शकत नाही का ही शंका घेता येत नाही का एवढे दिवस तुम्ही तिथे अधिकारावर आहात तुमच्याबरोबर तुमचे सबॉर्डिनेट भेटतात फेब्रुवारी महिन्यापासून कधी भेटू शकता तुम्ही कधी बोलू शकता तुम्हाला तो एसएमएस वरती पुरावा तयार करायचा होता का हे प्रश्नचिन्ह सामान्य तार्किक बुद्धिमत्तेनं आपण त्या ठिकाणी उपस्थित करू शकतो याच्यात एकंदर काय योग्य ठरवण्याचा आमचा अधिकार नाहीये तसंच माध्यमांचाही नाही दुसरीकडे काल आपण पाहा कशा तऱ्हेनं एकंदर घटनाक्रम चाललाय एटीएस तपास करते आहे एनआयए आली एटीएसनं काल सचिन वाजे यांची कस्टडी मागितली ज्या वेळेला कस्टडी मागितली लगेचच एनआयएनं सगळा तपास ताब्यात घेतला आतापर्यंत आधीपर्यंत का नाही घेतला का सचिन वाजे यांची कस्टडी एटीएस कडे जाऊ देऊ नये अशा तऱ्हेची भूमिका का होती हे याच प्रश्नाचं उत्तर देखील आज अपेक्षित आहे ना दुसरीकडे या कालावधीमध्ये जयश उल हिंद हे नाव जे आलं होतं तिहार जेल मधन ईमेल आलेला आहे त्याला त्या ठिकाणी कशा तऱ्हेनं मोबाईल पोहोचले त्या 56 इंच छातीच्या सरकारच्या अखत्यारीमध्ये तिहार जेल आहे ते कसं पोहोचले याचंही उत्तर अजून मिळालेलं नाही त्यामुळे हे जे काही एका एक तर्फी जे चाललेलं आहे ते अत्यंत चुकीचं आहे भारतीय जनता पक्षानं एक फार मोठं षडयंत्र महाराष्ट्र विकास आघाडी सरकार अस्थिर करण्याकरता केलेलं आहे निश्चितपणे भाजपला अधिक माहिती मिळते मग एक स्क्रिप्ट प्रमाणे सगळे त्यांचे प्रवक्ते येतात एकामागून एक त्यांच्या बाईट चालतात लगेचच विरोधी पक्ष नेते येतात लगेचच भारतीय जनता पक्षाचे नेते येतात त्यांना अगोदरच माहिती आहे या संदर्भामध्ये मला बाईट करता करता परेशान होऊन जातो मी ही वस्तुस्थिती आहे लगेच 2 सेकंदामध्ये आरोप झाल्यानंतर ते पत्र आलं लगेचच बाईट वाला एवढे टेक्नॉलॉजिकली ऍडव्हान्स झाले का त्यामुळे हे स्क्रिप्टेड गोष्टी चाललेल्या आहेत या याच्यामध्ये आणि त्या पत्रामध्ये दुसरा एक महत्वाचा भाग जो आहे तो आपल्याला विसरता काम आहे मोहन देवकर यांच्या आत्महत्ये संदर्भामध्ये त्या पत्रामध्ये असा उल्लेख केलेला आहे की गृहमंत्री असा आग्रह धरत होते की हितच तपास झाला पाहिजे एसआयटी नेमली पाहिजे परंतु अबेटमेंट ऑफ सुसाइड हे दादरा नगर हवेली मध्ये झाल्यामुळे दादरा नगर पोलीस दलानं त्याची चौकशी करावी अशा तऱ्हेचा उल्लेख आश्चर्यकारक आहे याचं कारण असं आहे की क्रिमिनल प्रोसिजर कोड सीआरपीसीच्या अंतर्गत ज्या ठिकाणी गुन्हा घडला ज्या ठिकाणी त्या घटना घडलेली आहे तिथल्या पोलीस दलानं त्याची चौकशी केली पाहिजे आणि त्याच न्यायालयामध्ये त्याच्या संदर्भामध्ये निवाडा होतो हे सरळ सरळ त्या संदर्भामध्ये मेन्शन केलेलं आहे असं असताना एक सीपी दर्जाचा अधिकारी असं म्हणतो की त्यांनी दादरा नगर हवेलीमध्ये द्यावं तुमची जबाबदारी टाळून तुम्ही दुसऱ्याकडे सोपवत होता हे का होत होत याचं कारण आहे की या मोहन देवकर प्रकरणामध्ये भारतीय जनता पक्षाचे हात दबलेले आहेत नीतिमत्तेचे जे परिमाण मगाशी मी सांगितले एक भाजपसाठी असतं आणि एक दुसऱ्यासाठी असतं तर मोहन देवकर प्रकरणामध्ये भारतीय जनता पक्षाच्या एका नेत्याचं नाव आलेलं आहे त्या सुसाईड नोटमध्ये नाव आहे प्रफुल्ल खोडा पटेल यांचं ते गुजरातचे पूर्व गृहमंत्री आहेत भाजपचे नेते आहेत त्यांचं नाव असताना त्याची चौकशी चालू असताना त्याचा राजीनामा अजून का नाही घेतला भाजपनं हे प्रकरण मोठं नाही त्यांना तिकडे पाठीशी करायचं हे नीतिमत्तेची 2 परिमाण कसे असू शकतात इतर राजीनामा मागं सोडायचा आणि तिथं राजीनामा घ्यायचा नाही त्या प्रकरणामध्ये मोहन देवकर यांनी आत्महत्या करण्यापूर्वी नरेंद्र मोदीजींना 2 पत्र लिहिली आहेत अमित शहा यांना 2 पत्र लिहिली आहेत लोकसभेच्या अध्यक्षांना 3 पत्र लिहिली आहेत प्रिव्हिलेज कमिटीमध्ये त्याची चर्चा झालेली आहे आणि मग एवढं सगळं असताना त्याच्याकडे लक्ष दिलं नाही एका खासदार म्हणतोय टाहो बोलतोय आपल्या जीवनासाठी मग एवढं करत असताना पत्र लिहित असताना तुम्ही त्याला वाचवायला गेला नाही आणि त्याने आत्महत्या मुंबईमध्ये येऊन केली का तर महाराष्ट्र विकास आघाडी सरकार त्यांना न्याय देईल या अपेक्षेनं त्यांनी सुसाईड नोट लिहिले 16 पानाची त्यामध्ये नाव आहे तरी कारवाई का नाही आणि म्हणूनच हे जे काही कुबांड रचलं गेलेलं आहे निश्चितपणे
सरकारवर कोणत्याही दबावात येऊ नये, कारण अशा तऱ्हेचा दबाव, अशा तऱ्हेचा गोदी मीडियाचा मोठा प्रभाव आणि भारतीय जनता पक्षाकडून त्याचा वापर हे पालघर साधू प्रकरणामध्ये देखील झालं पाहिलेलं आहे, सुशांत सिंग प्रकरणामध्ये पाहिलेलं आहे, अनेक प्रकरणांमध्ये त्यांच्या ज्या बातम्या असतात त्या दाबल्या जातात, त्याच्यावरती चर्चा होत नाही, परंतु विरोधी पक्ष जे भाजपचे आहेत त्यांच्यावरती मात्र मोठमोठ्या प्रमाणामध्ये तार्किक अशा तऱ्हेची चर्चा घडवून आणल्या जातात। त्यामुळे आमचं एवढंच म्हणणं आहे की सरकारमधल्या तिन्ही पक्षांनी या षडयंत्राचा निश्चितपणे सामोरं गेलं पाहिजे, त्याचा विरोध केला पाहिजे। बाकी आपण जिस तरह के माहौल राजनीतिक माहौल में हम अभी जा रहे हैं और महाराष्ट्र में सरकार अस्थिर करने के प्रयास बड़े जोर शोर से भारतीय जनता पार्टी की तरफ से शुरू हुए हैं, इसके पृष्ठभूमि का आकलन करना बहुत ही आवश्यक है। निश्चित तौर पर इस देश में जितने भी विपक्षों की सरकार है उनको अस्थिर करने के प्रयास पहले भी हो चुके हैं। आपने देखा होगा मध्य प्रदेश में कमलनाथ सरकार गिराने की कोशिश हुई, कोरोना का भी ध्यान नहीं रखा गया। राजस्थान में गहलोत सरकार को गिराने के जिस तरह से प्रयास हुए वो भी हमने देखे हैं। और भारतीय जनता पार्टी किसी भी तरह का षड्यंत्र कर सकती है। केंद्रीय यंत्रणाओं जो है, तपास या जो जांच या एजेंसियां हैं, उनका दुरुपयोग होता है, उनके माध्यम से दबाव लाया जाता है, अधिकारियों के ऊपर दबाव लाया जाता है, सबोटाज किया जाता है। हमने देखा है कि यूपीए के वक्त में किस तरह की विनोद राय जैसी प्रवृत्तियां थी वो भी हमने देखी। जब आघाड़ी सरकार थी कांग्रेस और राष्ट्रवादी कांग्रेस की महाराष्ट्र में, तो सत्यपाल सिंह किस तरह से जो पुलिस आयुक्त थे वो किस तरह से भाजपा में शामिल हुए वो भी हमने देखा है, वो भी गौर देखा है, तो ये कुछ नया नहीं है। दूसरी ओर गोदी मीडिया जो मोदी सरकार के एजेंडा पे काम करती है, एक पूरी तरह से देश भर में माहौल तैयार करने का, प्रोपोगंडा तैयार करने का और विपक्ष की सरकारों को बदनाम करने का प्रयास करते हैं। आज मैं दिन भर से जो न्यूज देख रहा था, एक तरफा न्याय व्यवस्था तैयार हो चुकी है, न्याय दिया जा चुका है, तो हम यह प्रश्न पूछना चाहते हैं कि क्या इस देश में प्रशासकीय अधिकारियों ने पत्र लिखकर बातें रखना या सरकार के खिलाफ बोलना ये पहली बार किया है? इस देश में हुआ नहीं है क्या? गुजरात में डीजी बंजारा ने किसको खत लिखा था और उस खत में क्या लिखा था? उसमें तो उस वक्त उन्होंने तत्कालीन जो गृह मंत्री थे, गृह राज्य मंत्री अमित भाई शाह के ऊपर बड़े संगीन आरोप लगाए थे, तब अमित भाई शाह ने तो इस्तीफा नहीं दिया था और उसमें तो इतना कहा गया था कि जिस 2002 से बंजारा जी देख रहे हैं कि अमित भाई शाह के माध्यम से पुलिस व्यवस्था के ऊपर पूरी तरह से उसका दुरुपयोग हो रहा है और वो अपना ही जिनके लिए गड्ढा खोदने जा रहे हैं उसमें खुद गिर गए हैं, इस तरह का भाषा का प्रयोग उसमें वक्त में हुआ था। ना अमित शाह ने इस्तीफा दिया और उसके बाद में वंजारा जी को रिटायर होने के बाद भी रीइंस्टेट किया गया। तो अगर जब रीइंस्टेट गुजरात की सरकार करती है तो क्या जो वंजारा जी ने कहा था वो सत्य था? भारतीय जनता पार्टी के नेता क्यों नहीं बता रहे इसके बारे में, अपना टिप्पणी दे रहे हैं? दूसरी ओर संजीव भट्ट जी ने तो सीधा तत्कालीन मुख्यमंत्री गुजरात के नरेंद्र भाई मोदी जी के ऊपर भी आरोप लगाए थे, तो मोदी जी ने इस्तीफा दिया था, इसका भी जवाब देना चाहिए। और दूसरी ओर निश्चित तौर पर ये जो पत्र लिखकर एक भूमिका तैयार करने की कोशिश देश भर में हो रही है, इसके दो भाग हैं जिसको हम लोगों को ध्यान देना चाहिए और जनता का ध्यान इसके ऊपर आकर्षित करने के लिए आज ये पत्रकार वार्ता हमने आयोजित की है। ये खत लिखने वाले की मानसिकता क्या है आप इसको भी समझना होगा। जिनके ऊपर खुद आरोप है, जिनके ऊपर जांच एजेंसियों का जो जिस तरह से वो जांच कर रही है उनका भूख है, उनके ऊपर भी कार्रवाई होने की आशंका है। दूसरी ओर इनके नजदीकी व्यक्ति के ऊपर एनआईए ने कार्रवाई की है, वो अरेस्ट में, वो उनके ऊपर संगीन जुर्म डाले गए। तो और तीसरा भाग इसका जो है कि इनको इनकी ट्रांसफर की गई है सरकार ने, और सरकार ने ये पूरी तरह से स्पष्ट किया था कि ये कार्रवाई हो रही है क्योंकि इनके माध्यम से बहुत ही गंभीर ऐसे
कुछ प्रकार हुए हैं, ऐसी जानकारी सरकार को, तो निश्चित तौर पर इनकी मानसिकता को हमको देखना पड़ेगा और फिर उसके बाद में उस पत्र में क्या लिखा है इन तथ्यों के बारे में भी जानना पड़ेगा। निश्चित तौर पर उन्होंने आरोप किया है कि डांस बार से पैसे वसूल करने का एक बड़ा षड्यंत्र था। पहले तो कोविड के वजह से डांस बार गए साल भर में बंद है। दूसरी ओर अगर ये संभाषण किसी ने करने की कोशिश की भी होती तो एक साल पहले करते। 25 तारीख के एंटेलिया की जब घटना हुई फरवरी में, उसके बाद करने के लिए मैं समझता हूं कि बहुत ही सामान्य बुद्धि का आदमी ही ऐसा कर सकता है, ये हो नहीं सकता। दूसरी ओर इनका कहना है कि फरवरी महीने में संजय वाजे आके गृह मंत्री जी से मिले, तो हमको यह भी देखना होगा कि उस फरवरी महीने में मैंने खुद यहां से ही दो बार गृह मंत्री जी से जूम से वार्ता की थी। एक सेलिब्रिटीज के ट्वीट के बारे में जब हमने कंप्लेंट की थी और उसके बाद में जो देवकर जी के प्रकरण में मैंने क्या कंप्लेंट की थी तभी, क्योंकि वो कोरोना से हॉस्पिटल में थे फरवरी महीने में, तो इसको भी देखना पड़ेगा। और तीसरी बात कि अगर फरवरी महीने में इनको मालूम था कि सचिन वाजे ये गृहमंत्री से मिला है, तो क्या कमिश्नर के अहदे के तहत इनकी जिम्मेदारी नहीं थी कि उसी वक्त वो बोलते, वो क्यों नहीं बोले, एक डेढ़ महीने चुप क्यों रहे, इसका भी तो जवाब मिलना पड़ेगा और ये माध्यमों को भी लेना पड़ेगा इनसे, क्योंकि न्याय व्यवस्था चल रही है पूरी तरह से। और जो एसएमएस के प्रूफ दिए जा रहे हैं वो 16 तारीख को दिए जा रहे हैं, 16 तारीख के प्रूफ। आप तो कमिश्नर हैं, आप तो अधिकारी को कभी बुला सकते थे 17 तारीख से, जो फरवरी महीने से मार्च महीने तक, क्यों नहीं बुलाया आपने, क्यों नहीं बयान करवाया, क्यों नहीं कार्रवाई की। 17 तारीख को आपके ऊपर कार्रवाई होने की आशंका आपको थी, इसी वजह से 16 तारीख को ये आपने करने का प्रयास किया, ये भी तो तर्क निकाला जा सकता है। तो क्या ऐसी व्यक्ति की खुद जिम्मेदारी निभा रही या नहीं निभा रही, वो खुद ऐसे व्यक्ति से मिल रहे हैं जिनके ऊपर आरोप है, इसको भी तो देखना पड़ेगा। दूसरी ओर वो पत्र में बाकायदा एक शब्द आया अर्जेंट प्लीज, वो एसएमएस की जो प्रूफ, ये चिल्ला चिल्ला कर ये शब्द कह रहा है सत्य क्या है, क्यों कर किया जाए ये शब्द का प्रयोग, ये अर्जेंट प्लीज करने की, ये शब्द का प्रयोग करने की आवश्यकता क्यों पड़ी, इसका भी तो जवाब मिलना पड़ेगा। तो निश्चित तौर पर एक मैन्युफैक्चर्ड एविडेंस नजर आ रहा है तैयार करने की कोशिश। सबसे अहम बात यह है कि कल एटीएस ने सचिन वाजे की कस्टडी लेने का प्रयास किया न्यायालय में, और उसी वक्त में एनआईए ने पूरी जो जांच है अपने ताबे में ली। क्यों नहीं देना चाहते थे सचिन वाजे की कस्टडी एटीएस को, क्या इसके पीछे मंशा थी, इसका भी तो जवाब मिलना पड़ेगा। दूसरी ओर ऐसे बहुत सारे अहम प्रश्न है कि जैश उल हिंद नाम ये जो अंतरराष्ट्रीय संगठन है दहशतगर्दी करने का उनके ऊपर आरोप रहता है, इस नाम का उपयोग करके तिहाड़ जेल से किस तरह से ईमेल आया था, वो मोबाइल कैसे पहुंचे अंदर, 56 इंच की छाती की सरकार के नाक के नीचे कैसे ये हो सकता है, इसका भी तो जवाब मिलना बहुत आवश्यक है। और निश्चित तौर पर दिखाई देता है कि ये सरकार को अस्थिर करने का भारतीय जनता पार्टी का षड्यंत्र है। भाजपा के नेताओं को पहले जानकारी मिल जाती है और बाद में एक स्क्रिप्ट के तहत वो आगे बढ़कर आते हैं, बाइट देते हैं, तो ये जानकारी पहले कैसे मिल जाती है, इसका भी जवाब मिलना पड़ेगा। क्या ये स्क्रिप्ट चल रही है भारतीय जनता पार्टी की तरफ से? और निश्चित तौर पर हम कहना चाहते हैं कि तीनों पार्टियों ने जो सरकार चलाई उसका अभी उद्देश्य अभी तक पूरी तरह से स्थापित नहीं हुआ है। लोकतंत्र को बहुत बड़ा खतरा है, इसी वजह से तीन पार्टी विचारधारा में अलगाव होने के बावजूद एक साथ आई, तो ये उद्देश्य जब तक सफल नहीं होता तब तक डट के रहना पड़ेगा। गोदी मीडिया और भारतीय जनता पार्टी इस तरह के जो षड्यंत्र करती है इसका सामना भी करना पड़ेगा। ये जो पत्र है जो आपके सामने आया है, इसमें एक और एक मुद्दा गंभीर है कि मोहन देवकर जी की आत्महत्या मुंबई में हुई और ये अधिकारी कह रहे हैं कि गृह मंत्री यानी सरकार इस तरह का दबाव ला रही है कि वो केस यही रजिस्टर हो, यही इसकी जांच हो। अबेटमेंट ऑफ सुसाइड का केस दादरा नगर हवेली की पुलिस ने जांच करना चाहिए था, ऐसा कोई पुलिस बोल सकता है, अपनी जिम्मेदारी टाल सकता है?
दूसरी ओर सीआरपीसी के तहत ये पूरी तरह से स्पष्ट है कि जहां घटना होती है, जहां क्राइम होता है, वही की पुलिस इसकी जांच करती है, वही का मैजिस्ट्रेट उसका निर्णय देता है। तो ये उल्टी गंगा क्यों बना रही, बहाने की कोशिश हो रही थी, क्या दबाव था? निश्चित तौर पर भारतीय जनता पार्टी के दो दो मापदंड होते हैं। मैंने जैसे पहले कहा, एक वंजारा जी के वक्त में उस लेटर के ऊपर कोई इस्तीफा नहीं दिया गया था, ना संजीव भट्ट के लेटर के ऊपर इस्तीफा दिया गया, ना ये सुसाइड नोट में मोहन दिलकर जी ने भारतीय जनता पार्टी के नेता का नाम लिया है। क्या उनका इस्तीफा मांगा गया? बाकायदा दिलकर जी ने दो खत नरेंद्र मोदी जी को लिखे हैं, दो खत अमित शाह जी को लिखे हैं, तीन खत लोकसभा के सभापति ओम बिरला जी को लिखे हैं, कोई उनके मदद के लिए नहीं आया। प्रिविलेज कमेटी में वो जाके चिल्ला रहे थे, कोई मदद नहीं मिली। तो निश्चित तौर पर भारतीय जनता पार्टी के ऊपर बहुत बड़ा दबाव इस माध्यम से दिलकर के इसकी जांच का, और इसी वजह से ये षड्यंत्र रचाने की कोशिश हो रही है, ऐसा हमारा मानना है। बाकी आपके आरोप होता है, राजीनाम्याची सुद्धा मागणी होते, दिल्लीत सुद्धा बैठक होईल असं बोललं जाते, एकंदरीतच विरोधक आक्रमक झालेले आहेत, या परिस्थितीकडे तुम्ही कशा पद्धतीने पाहता? मी आधी सांगितलं की षड्यंत्र आहे, पुढे जाऊन काय होणार? नाही, एकंदरच म्हणजे खऱ्या अर्थानं मी वर्ष सव्वा वर्षापासून पाहतोय की ज्या पद्धतीचं वातावरण तयार केलं जात आहे, की यामध्ये आणि वेळोवेळी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडनं राष्ट्रपती राजवट, 3 महिन्यात सरकार पडेल, 4 महिन्यात पडेल, याच्या ते दिलं जात आहे, सत्तेसाठी तडफड चालली आणि त्याकरता कुठल्याही पातळीवर जाण्याची भारतीय जनता पक्षाची तयारी आहे। आणि त्यामुळे हे जे काही षडयंत्र दिसलेलं आहे याचे प्रश्नाचे उत्तर निश्चितपणे तपास केल्यानंतर मिळतील। एटीएसला तपास करून दिला जात नाहीये ही वस्तुस्थिती आहे, का दिला जात नाहीये, काय याच्यामध्ये कारण आहे? त्यामुळे निश्चितपणे हे जे काही पद्धतीनं सिंक्रोनाइज पद्धतीनं चाललेलं आहे याचा षडयंत्र विषय। असं आहे, मी जे मगाशी सांगितलं की पत्रामध्ये कोणी काय लिहिलं त्याचा त्या ठिकाणी तेच योग्य आहे असं म्हणणं योग्य नाही। त्या व्यक्तीची पार्श्वभूमी, त्या व्यक्तीची मानसिकता, त्या व्यक्तीने लिहिलं त्याच्यामध्ये तर्क दिसतोय का? ते पूर्ण तर्कशून्य पत्र आहे। हेच पत्र त्याने जर फेब्रुवारी महिन्यामध्ये दिलं असतं तर त्याला काहीतरी आधार असता। 17 तारखेला कारवाई होणार याची माहिती असताना 16 तारखेला एखादा व्यक्ती पत्र लिहितो आणि त्याच्यामध्ये अशा तऱ्हेचे एसएमएस तयार करण्याचा अर्जंट प्लीज म्हणतो, त्यात सगळ्या गोष्टी स्पष्ट होतात। आणि म्हणूनच आमचं एवढंच म्हणणं आहे की या पद्धतीनं ज्या भारतीय जनता पक्ष ज्या पद्धतीनं दबाव तयार करण्याचा प्रयत्न करतोय त्याला बळी पडता कामा नये। जे गोष्ट तपास यंत्रणा करताय त्या समोर येऊ नये। पोलीस म्हणताय की दबाव तयार करण्याचा हा प्रयत्न आहे, मात्र महाविकास आघाडीतले जे महत्वाचे नेते आहेत संजय राऊत यांनी देखील असं म्हटलंय की सरकारला आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे, शिंतोडे उडत आहेत सरकारवर, हे आम्ही मान्य केलं पाहिजे आणि कुठेतरी काहीतरी चुका झाल्या आहेत ते मान्य करतायत। गृहमंत्र्यांचा राजीनामा घेण्याची जी चर्चा आहे त्या चर्चेबाबत तुम्हाला काय म्हणायचंय? काँग्रेसची भूमिका काय की आत्मचिंतन हे निश्चितपणे झालं पाहिजे, याचं कारण आहे की अशा तऱ्हेचे षडयंत्र करणारा विरोधी पक्ष समोर आहे आणि पोलिसांमध्ये अशा तऱ्हेची ज्या वेळेला घटना घडते त्याचे पडसाद निश्चितपणे जवळ उठतात आणि त्यामुळे एवढ्या बदल्या करण्याचा प्रयत्न झालाय। निश्चितपणे जागरूक होण्याची गरज आहे की एकंदरच अशा तऱ्हेची परिस्थिती भारतीय जनता पक्ष तयार करू शकतो त्याची क्षमता आहे समोर, आणि म्हणून एकजुटीनं याचा सामना करण्याची आवश्यकता आहे। पहिली गोष्ट अशी की ज्या पद्धतीचा हे वातावरण तयार केले जाते हे देशात नवीन नाही। विविध राज्यांमध्ये जिथे जिथे विरोधी पक्षाची सरकार आहे त्या ठिकाणी अशा तऱ्हेची कुभांडं रचली जातात। आज देश पातळीवरती लोकशाही अस्तित्वात आहे की नाही, आंतरराष्ट्रीय यंत्रणा ज्या वेळेला म्हणताय की देशामध्ये पार्शली डेमोक्रसी आहे, काही म्हणताय फ्लॉट डेमोक्रसी आहे, काही जण म्हणताय लोकशाही पूर्णपणे दुरावस्थेमध्ये गेलेली आहे, हे का आहे याचं देखील चिंतन होण्याची गरज आहे। आणि अशा परिप्रेक्ष्यामध्ये अशा पार्श्वभूमीवरती विरोधी पक्षाचं सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न झालाय। जी पार्शल डेमोक्रसी आहे ती पूर्ण डेमोक्रसी पुन्हा स्थापित व्हावी हा त्याच्या मागचा उद्देश होता, आणि म्हणूनच
हे जे काही संकट आहे ते लोकशाहीवरचं संकट आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. राज ठाकरेंनी देखील केंद्राच्या एजन्सीने सगळा तपास करावा अशी देखील मागणी केली आहे. त्यावर काय वाटतं? केंद्राची यंत्रणा तपास करते आहे आता खरंच माहिती नसतं. मुंबई पोलीस दलामध्ये 2-3 घर पडण्याची सुद्धा चर्चा आहे आणि यापैकी एका गटाने ही मागणी आहे की विरोधी पक्षाला पुरवलेली आहे अजूनही पुरवण्याचं काम सुरू आहे. यावर तुमच्या सरकारची मी पहिल्यांदाच सांगितलं की विनोदराय सारख्या प्रवृत्ती सत्यपाल सिंगांचं उदाहरण हे यातनं बऱ्याच गोष्टी शिकण्यासारख्या आहे आणि म्हणूनच गृहमंत्र्यांनी स्वतः सांगितलेलं आहे की काही प्रशासकीय अधिकारी ज्या पद्धतीनं वागतायत त्याच्याबद्दल प्रश्नचिन्ह आहे आणि म्हणूनच यावरती निश्चितपणे ज्या पद्धतीचं पुढच्या कालावधीमध्ये लक्ष ठेवलं जाईल असे आमच्या. सर तुम्ही पत्राच्या कंटेंट वरती ते फेब्रुवारी मध्ये का नाही आले यावरती प्रश्नचिन्ह उभं करताय. तुम्हाला असा प्रश्न उपस्थित करायचा की परमवीर सिंह यांचा बोलविता धनी कोण आहे? बोलणार नाही. प्रश्न असा आहे की एखादी गोष्ट समोर आल्यानंतर त्याचा तर्काच्या कसोटीवरती ती योग्य आहे का अयोग्य आहे असण्याची प्रत्येकाची बौद्धिक क्षमता असते आणि त्या बौद्धिक क्षमतेच्या नुसार हे प्रत्येक शून्य वाटत आहे हे सांगण्याची देखील लोकशाहीमध्ये प्रत्येक पक्षाला मुभा दिलेली आहे आणि म्हणूनच हे पत्र जे झालेलं आहे ते पत्र हे पश्चात बुद्धीचं आहे हे याच्यात ना त्या पत्राच्या मजकुरामध्ये स्पष्ट होत आहे. मी जे सांगितलं की ह्यामध्ये केंद्रीय यंत्रणांचा प्रचंड मोठा दबाव प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये आहे हे नाकारता येत नाही. त्यामुळे देश पातळीवरती काय चाललंय ह्याचा मी आढावा घेतलेला आहे आणि त्या अनुषंगाने याकडे पाहिलं पाहिजे असं माझं म्हणणं आहे. मुख्यमंत्र्यांनी देखील राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात येते नारायण राणेंकडनं. अर्थात फडणवीस हे गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत मात्र त्यांच्या पुढे जाऊन त्यांच्या पक्षातील नेते हे मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. आता एकंदर पहिली गोष्ट अशी की गेल्या 5 वर्षामध्ये अनेक आरोप आरोप केले एखाद्या एकाही प्रकरणामध्ये कोणाचा राजीनामा त्यांनी घेतला नाही. दुसरीकडे फडणवीस सरकारच्या कालावधीमध्ये तर पोलीस आयुक्त हे डान्स करताना आपण पाहिलेले नसतात. त्यामुळे पोलीस आयुक्तांना कशा तऱ्हेनं वागवलं जात होतं हे आपण पाहिले वर्षामंगलेवरती. मला असं वाटतं की या गोष्टीमध्ये काही अर्थ नाही. विरोधी पक्षानं जबाबदारीनं वागलं पाहिजे. एकंदर प्रत्येक गोष्ट राजकीय अजेंड्यासाठी करता कामा नये याचा पोलिसांच्या मानसिकतेवरती त्यांचं खर्चीकरण देखील याच्यातनं होतं आणि ज्या वेळेला तुम्ही अशी भाषा वापरता की याचं तोंड काळं झालं दुसरे सरकारी कुत्रे आहे ते बोलता कामा नये. अनेक ज्या संस्था आहेत त्याच्यामध्ये कुठे ना कुठेतरी कोण ना कोणतरी व्यक्ती त्याच्यातनं चुकीच्या निघतात परंतु याचा अर्थ सगळी संस्थाच बदनाम करायचं हे योग्य नाही. सर काँग्रेस या सगळ्या प्रकरणांमध्ये एकापाठोपाठ जे प्रकरण बाहेर येतात त्याच्यामध्ये अडचण येत आहे. आतापर्यंत वाझे कनेक्शन केवळ शिवसेनेशी जोडलं जात होतं मात्र आता राष्ट्रवादीचे नेते स्वतः अडचणीत येत आहेत. कुठेतरी यामुळे तीन पक्षांचं सरकार ज्यामध्ये काँग्रेस देखील आहे काँग्रेस अडचणीत येते का? कारण पहिली गोष्ट म्हणूनच आम्ही जे म्हटलं की एखादी गोष्ट समोर आल्यानंतर तर्काच्या कसोटीवर घासून पाहणं ते योग्य आहे का अयोग्य हे जी किमान जी आपली क्षमता जी असते बौद्धिक क्षमता त्याचा वापर केला होता. ज्या पद्धतीचं पत्र आलेलं आहे आणि ते पत्र 20 मार्चला आलेलं आहे मला राजकारणी लक्षात त्यावेळेला आलंय त्याच्या अगोदर आलं असतं तर गोष्ट वेगळी होती. पण सुशांत सिंग प्रकरण असेल संजय राठोड प्रकरण असेल आणि त्यानंतरचं आताचं प्रकरण असेल या एका पाठोपाठ प्रकरणांमुळे महाविकास आघाडीची प्रतिमा मलिन होते का? याच्यामुळे देशपातळीवर काँग्रेसची प्रतिमा मलिन होते. सुशांत सिंग राजपूत प्रकरण हे अत्यंत उत्तम उदाहरण आहे. एका वेळेला 80,000 अकाउंट सोशल मीडियामधून तयार केले गेले खोट्या थेरीज त्याच्यामध्ये टाकल्या गेल्या हे आपण पाहिलेलं आहे. कशा तऱ्हेनं दुरुपयोग केला गेला सोशल मीडियाचा कशा तऱ्हेनं गोदी मीडिया अशाच पद्धतीने चर्चा करत घडवत होता. आजही त्या CBI ला काय झालं हे अजून सांगता आलेलं नाही. मुंबई पोलिसांची यथेच बदनामी कशा तऱ्हेने केली गेली त्याचा उपयोग बिहारच्या त्या ठिकाणी राजकारणासाठी कसा केला गेला निवडणुकीमध्ये कशा तऱ्हेने गुप्तेश्वर पांडे यांचा उपयोग केला गेला आपल्याला वाटत असेल इथे रिइन्स्टेटमेंटच्या बद्दल मोठा प्रश्न उपस्थित करतात. ते गुप्तेश्वर पांडेने कसा आणला याचं उत्तर द्या ना. तिथे त्यांनी तर नोकरी सोडली होती DG आणता तुम्ही रिइन्स्टेट करता आणि महाराष्ट्र विकास आघाडी सरकारच्या विरोधात त्याचा वापर करता हे काय चाललं होतं. त्यामुळे भाजपाचं मी मगाशी सांगितलं की स्वतःकरता एक वेगळा न्याय या देशामध्ये चाललेला आहे. भाजपामध्ये गेलेला प्रत्येक वाया वाल्मिकी होतो ही जी नवीन थिअरी आहे ती आपण पाहतोय. त्यामुळे नीतिमत्तेचे डोस इतरांना पाजण्यापेक्षा त्यांनी स्वतःचं आत्मपरीक्षण करायचं. सर्वपक्षीय समन्वय समितीची बैठक होणार या संदर्भामध्ये आमचे वरिष्ठ नेते
चर्चा निश्चितपणे करतील इतर पक्षांच्या. समन्वय समिती हा एक महत्त्वाचा दुवा आहे आणि त्याच्यामध्ये त्या वेळोवेळी बैठका होत असतात, परंतु ह्या सगळ्या गोष्टीचा सामना एकत्रितपणे करायला पाहिजे हे निश्चित. दिल्लीमध्ये काँग्रेसच्या वरिष्ठ पातळीवर महाराष्ट्राच्या या सगळ्या राजकीय घडामोडींच्या संदर्भात काही चर्चा होते का, काही विचारणा केली जाते? आदरणीय प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेजी आता दिल्लीच आहे, दिल्लीचे आमचे सगळे वरिष्ठ नेत्यांना ह्या सगळ्या गोष्टीची जाणीव माहीत आहे. थँक्यू, धन्यवाद.